हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. स्टार प्रवाहावरची आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करते आणि प्रत्येक पात्राला प्रेक्षक खूप पसंती देत आहेत. यातलंच एक पात्र म्हणजे विमल. विमल इज बॅक असे स्टेटस आपण सगळे पाहतोय गेले अनेक दिवसापासून, कारण मालिकेमध्ये तिची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे. ही विमल साकारणं अभिनेत्री सीमा गोगळे किती एन्जॉय करते, सेटवर नेमकं काय काय घडतं, बॅक स्टेज काय काय घडतं, हे सगळं आज मी जाणून घेणार आहे. म्हणूनच आज मी गप्पा मारणार आहे अभिनेत्री सीमा घोगळे हिच्याबरोबर. बघूयात आई कुठे काय करते या मालिकेमध्ये नेमक्या काय काय गमती जमती सेटवर घडत आहेत. हाय सीमाताई, खूप 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 स्वागत तुझं राजश्री मराठी शोबज मध्ये. म्हणजे बाप रे, किती महिन्यांनी आज आपण बोलतोय, खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी. येस, पक्की. मी खूप असते, मजेत आहे. पुन्हा काम सुरू झालंय म्हणून जास्त मजेत आहे. अगदी. आणि एक काही एक दीड महिन्याचा गॅप गेला, तू आम्हाला स्क्रीनवर दिसली नाहीस आणि प्रेक्षकांनी तुला खूप मिस केलं की विमल कुठे. आमची विमल आमची खूप मिस केलं सगळ्यांनी तुला. काय यासाठी प्रतिक्रिया द्यायला आवडेल तुला? सुरुवातीला मी मला जरा हे झालं होतं की अरे यार आपण का नाही जात आहोत तिथे, आणि मग जरा असं वाईट वाटतं ना आपल्याला की, कारण मागच्या लॉकडाऊनला कसं होतं सगळेच घरी होते, यावेळेला आपण काम करणार असं वाटत होतं ना, कारण आम्हाला सांगितलं गेलं होतं की आपण जाणार आहोत, त्याच्यामुळे जरा चला काम करायचंय. पण पहिले काही दिवस मी नव्हते ना, तर मला स्वतःला खूप चुकल्यासारखं होत होतं. पण नंतर म्हणजे माझ्या रोलचं हे बघता की मी तिथे कंटिन्यू काम करणारी नाहीये, म्हणजे 24 तास तिथे राहणारी नाहीये. मी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असं काम करते, त्याच्यामुळे मी प्रॅक्टिकली स्टोरी वाईज तिथे जाणं शक्यच नव्हतं. मग मी नंतर मग ओके चला आपण नाही आहोत. पण दर 2 दिवसांनी म्हणजे आपल्या आपले जे व्हिडिओज पडतात ना पुढच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे किंवा काय, असं आलं की एकाचा तरी मेसेज असायचा, अरे विमल कुठे, विमल ताई तू काय नाहीयेस. मग ते मला पर्सनलवर मेसेज यायचे, तर मला इतकं छान वाटायला लागलं ना की लोक मला मिस करतायत. मग नंतर नंतर आता आपण कधी. मग मध्ये मी एक इंटरव्ह्यू केला, तिथे मी त्यांना म्हटलं की थांबा, जेव्हा ही लोक समृद्धी पाऊल टाकतील तेव्हा मी तुम्हाला नक्की दिसेन. आणि तसं ठरल्याप्रमाणे ही लोक गाडीतून उतरायला आणि नेमकी मी दिसायला, तर माझ्यापेक्षा लोक इतके एक्साइटेड होते की तू आज दिसणार आहेस म्हणून. मला खूपच छान वाटलं होतं. अगदी. आणि तुला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं प्रेम मिळत आले. ताई आता मी तुझ्याबद्दल जेव्हा वाचत होते तेव्हा एक छान पोस्ट मी वाचली, ती म्हणजे विमल म्हणजे पोह्यावरची कोथिंबीर आहे आणि ती हवी हवीशी वाटते सगळ्यांना, अशी एक मी कमेंट वाचली. आणि खरंच एक खूप छान आहे की आपल्याला इतकं मस्त प्रेम मिळत. काय प्रेक्षकांच्या प्रेमावर काय म्हणजील? मी खूप भारावून गेले होते. म्हणजे मला माहित होतं की मध्ये 2-3 एपिसोड पूर्वी जेव्हा फोन कॉल झाला होता अरुंधतीचा की विमल आम्ही येताना तुला कळवू, किंवा आजींची आणि माझी, कांचनताईंची आणि माझी सतत नोकझोक असते, पण त्याही म्हणाल्या होत्या की कधी नव्हे ती विमलची आठवण येते. तेव्हापासूनच ना लोक, म्हणजे मला मेसेजही आला नव्हता की शूट कधी सुरू होत आहे, तेव्हापासून लोकांचे मेसेज सुरू झाले होते, हो तुमचं शूटिंग लागतंय आता, आणि मी हो हो. तर मलाच इतकं एक्साइटेड वाटत होतं. आणि शूटिंगच्या पहिल्या दिवशी मला खरंच खूप टेन्शन आलं होतं, कारण एक तर 2 महिन्याचा गॅप, बरं सतत मालवणी बोलत नाही ना आपण, त्याच्यामुळे मला तो टोन जमेल ना हे ना, मी इतकी डिस्टर्ब होते, म्हणजे मी अशी भिरभिरल्यासारखी सेटवर फिरत होते. तर मग मी दिग्दर्शकाला म्हटलं पण मला खूप टेन्शन आलंय, मला तर लोक खूप वाट बघतायत आणि माझा जरा टोन चुकला किंवा ती एनर्जी चुकली तर मी काय करू दादा, तर म्हणणार थांब होणार, त्यामुळे मला खूप टेन्शन होतं. पण एपिसोड टेलिकास्ट झाला आणि लिटरली काही लोकांनी ना माझ्या एंट्रीचे स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअप केले, तू आलीस, तू दिसलीस. मला ना कळत नव्हतं मी काय रिॲक्ट व्हावं, म्हणजे लोक वाट बघतायत किंवा लोकांचं प्रेम हे माहितच होतं, पण इतक्या वेगळ्या पद्धतीने लोक एक्सेप्ट करतील. आणि त्यात तू म्हणत जसं त्या अभिषेक महाडिकने जी कमेंट टाकली की विमल बॅक पोह्यावरची कोथिंबीर, मला खरंच काही सुचलं नाही, मला इतकं भरून आलं होतं ना की आपण काय, म्हणजे किती लोकांनी प्रेम द्यावं ह्याला पण काहीतरी एक सीमा असते, पण हे खूपच वेगळं होतं. म्हणजे मला इतकं टेन्शन पेक्षा मला सुचत नव्हतं, मला खूप, मला आता इथलं बोलताना खूप असं भरल्यासारखं होतं की अरे एक लोक किती वाट बघतात आपली. अगदी. आणि ताई प्रेक्षकांचं प्रेम आपल्यावर एक जबाबदारी सुद्धा घेऊन येतं की ह्याच्यापेक्षा छान आणखीन आपल्याला परफॉर्म करायचंय. आणि तू जी विमल साकारतेस, ओनली विमल, त्याच्यावर प्रेक्षक इतकं प्रेम करते, पण ही व्यक्तिरेखा साकारताना कलाकार म्हणून नेमक्या काय काय गोष्टी तू लक्षात ठेवतेस आणि या सगळ्यासाठी तुझी बॅकस्टेज मेहनत काय चालू असते?
एक तर काय होतं त्या अख्ख्या सगळ्या आपले जे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये मी एक अशी कॅरेक्टर आहे ना की माझ्यामुळे थोडासा एक हलकेपणा त्या सीनला अपेक्षित असतो आमच्या दिग्दर्शकांचा पण. सो बऱ्याचदा ना विमल करताना मला जास्त सपोर्ट कोणाचा होत असेल ना तर आमचे दोन दिग्दर्शक रवी करमरकर आणि सुबोध भारे. त्यांना इतक्या जागा सुचतात ना आणि मुळात मी खूप वर्ष कॉमेडी केल्यामुळे थोडासा सेन्स मला आहे कॉमेडीचा. त्यामुळे मी असले ना की म्हणजे असा जो सीन लिहून आला की जिथे खूप खेळायचे किंवा काय तर त्यांना इतक्या जागा सुचतात की थांब 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 त्या जागा कळे कळेपर्यंतच खूप वेळ जातो. इतकी मजा असते ती रिहर्सल करताना. बरं बऱ्याचदा असं होतं ना की मग तो मास्टर अख्खा शूट केला जातो की सीमा तू कर म्हणजे बाकीच्यांचा पण कलाकारांच्या पण रिॲक्शन हे ते म्हणजे नाटकात कसं करतो आपण एखादा सीन आपण खूप खुलवतो तसा अक्षरशाही लोक खुलवतात. म्हणजे बऱ्याचदा तर दिग्दर्शकांचं असं म्हणणं असतं की आपण कट नको करूया म्हणजे नको क्लोज वीज जाऊ दे तो वन शॉट जातोय तर कारण त्याच्यात ती गंमत आहे. त्यामुळे इतका विश्वास माझ्यावर टाकला जातो आणि मग ती लोक अशी बसलेली असतात त्याच्यामुळे ना मी अक्षरशः नाटकाचा प्रयोग केल्यासारखा माझा असा जर कुठला सीन असेल तर तो तेवढ्या जबाबदारी करतात. आम्ही तो बॅकस्टेजला ती मजा खूप असते की ती जागा काढणं ते टायमिंग काढणं आणि मग ते मिस झालं की अरे चुकलं हे जी काय गंमत आम्ही बॅकस्टेजला बरं आम्ही स्वतःच खूप हसत असतो पहिला वेळ त्याच्यातच जातो म्हणजे माझ्या बरोबर एक तर मी काही केलं ना की माझ्यावरती अर्चुताईची एक रिॲक्शन असते मग ती कधी कधी ना अर्चुताई स्पॉन्टेनियसली टेक चालू टेक मध्ये घेते त्यामुळे मला खूप अलर्ट राहावं लागतं की अर्चुताई काहीतरी जागा काढणार आहे. बऱ्याचदा असं होतं ना की यश अरुंधती ह्यांना फुटतात ही लोक त्यांना माहित नसतं अर्चुताई काही करणार आहे त्याच्यामुळे तिने काहीतरी जागा घेतली की आम्ही ऑलरेडी तिकडे कंट्रोल अरे नाही आपल्याला हसायचं नाही हे टेक चालू ही पण गंमत असते. पण मला आता इतकी सवय झाली की अर्चुताई तिची एक जागा काढणार आहे माहित असतं त्यामुळे जसं नाटकात आपण अलर्ट असतो ना को आर्टिस्ट काय करणार आहे त्या पद्धतीने तेवढं अलर्ट मला राहावं लागतं अर्चुताई बेसिकली सीनमध्ये असल्या की. पण खूप मजा असते म्हणजे मला स्वतःला इतकी मजा येते ना ते सीन्स करताना की काहीतरी आलंय त्याच्यात काहीतरी खाद्य आलंय करून. इतके सगळे सुंदर सीन आहे तुझे आणि अरुंधतीचे म्हणा तुझे आणि कांचनताईंचे म्हणा खूप असे छान छान सीन तुझे आणि यशचे वगैरे. पण यातला विमल आतापर्यंत सीमाला आतापर्यंत आवडलाय तो सगळ्यात बेस्ट असा सीन कोणता आहे जो कलाकार म्हणून खूप आवडलाय. मला ना मध्ये आमचा एक सीन झाला होता माझा आणि अरुंधतीचा की तेव्हा मी म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की मी मोलकरण असून पण तिने मला एक मैत्रीण मानलंय तो आमचा जो एक सीन झाला ना जेव्हा अरुंधती म्हणते की सगळ्यात जवळची मैत्रीण ना माझी विमल तू आहेस तर तो माझ्यासाठी कारण ह्याच्यात ऍक्च्युअल लाईफमध्ये पण मी आणि मधुराणी खूप छान मैत्रिणी आहोत त्यामुळे आमचं ते जे बॉन्डिंग ते सीनमध्ये पण यायला मिळतं तो खूप महत्वाचा होता की विमलसाठी म्हणूनचा की तुला फक्त मोलकरीण या घरातली किंवा तो तर 8 वर्षेच म्हणून नाही पण अरुंधतीची सगळ्यात जवळची मैत्रीण विमल आहे हा सीन माझ्यासाठी खूप आवडता सीन होता. अगदी आणि याच बरोबर इतके कलाकार आहेत आणि तुमच्या प्रत्येकाची बॅकस्टेज गप्पा धमाल सुरूच असते तुझ्या ईशाच्या रील खूप व्हायरल होतात तुमचे डान्स व्हिडिओ एवढे आवडतात प्रेक्षकांना टॅलेंट नेमकं तुझं कधीपासूनच आहे आणि त्या सगळ्या रील्स कशा बनतात म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग मी मगाशी जेव्हा सोशल मीडिया बघत होते तुमची प्रत्येक रील 1 मिलियन झाली आहे कसं होतं. मुळातच मी राहायला अभिनयनगर काळाचो की असल्यामुळे तो एक डान्स ते असतंच म्हणजे वाजलं की नाचायला सुरुवात होते ते थोडस होतच. हे जेव्हा रील्स प्रकरण नवीन नवीन सुरू झालं होतं ना तेव्हा खूप आधी म्हणजे साधारण सप्टेंबरच्या वेळेला आमचा तेव्हा ना अरुंधती आणि अनिरुद्धचा 25वा लग्नाचा वाढदिवस त्याचं सेलिब्रेशन आहे आम्ही मारे छान नऊवारे वगैरे नेसल्या होत्या तर तेव्हा एक जस्ट ट्रायल म्हणून मी आणि अपूर्वानी गंमत म्हणून एक रील केली होती पिंगावरती काहीतरी बघूया जमतंय का तिचा कॅमेरा सेट बिट करून कारण मला टेक्निकली फार ज्ञान नाहीये तेवढं अपुला खूप आहे त्यामुळे ते म्हणले की आपण काही करून ठेवूया म्हणून आम्ही ती करून ठेवली होती पण आम्ही ती टाकली नव्हती. मग त्याच्यानंतर 1-2 महिने गेले आमच्या आम्हाला वेळच नाही किंवा ती आणि मी एकत्र सीन मध्ये नाही किंवा काही नाही आणि मग मध्येच एकदा असं करत झालं की नाही तुला माहितीये का मजा येते लाय रील्स वगैरे मग आम्ही ना सहज गंमत म्हणून पहिली रील केली ती वखरा सॉन्ग वाली की 15 सेकंद कारण एक तर मुळात माहितच नसतं की 15 ते 30 सेकंद दॅट डान्स म्हणजे आपण सुरू झालो की आपण थांबत नाही ना त्याच्यामुळे तिने पहिली रील ताई करूया मग ती 15 सेकंदाची मग ती बसवा त्या ह्याच्या सगळं तिने टेक्निकली सगळं सेट केलं मेकअप रूम मध्ये तो कॅमेरा लावला आणि मग स्टेप्स आता साधारण एवढी वर्ष केल्यामुळे जसं आपण म्हणतो की आपण ह्या फील्ड मध्ये काम करताना आपलं थोडंसं गाणं यायला पाहिजे थोडासा डान्स यायला पाहिजे तसं बारीक बारीक माहीत असतं ना मग त्याने आम्ही दोघी मिळून आम्ही रिहर्सल करतो
दोन सीन मधला गॅप. आता आता असं झालं ना की आम्ही आमचे सीन वाचतोच, आता आम्हाला परत म्हणतील की हा या लोक फक्त रिहर्सलच ते पण करतोच, पण मग मधल्या वेळेत ना आम्ही व्यवस्थित ना ह्या ह्या वाक्यावर असा डान्स करूया, अशी स्टेप करूया, हे आम्ही एकदा रिहर्सल करतो. नंतर आम्ही खूप टेक्स करतो आणि मग त्यातून एक सिलेक्ट करतो की ही हा हा टेक ओके आहे, टाकूया टाकूया असं करून टाकतो. पहिल्या दोन तीन रील टाकल्यानंतर आम्ही ती सप्टेंबरला जी केली होती ना रील, ती नंतर पोस्ट केली आम्ही. ती म्हणा अरे ही जुनी पोस्ट आहे टाकूया. त्याच्यामुळे रील करायची म्हटल्यानंतर एक तर रोज रात्री झोपताना आमचा एक इन्स्टावरती ही रील छान आली आहे, हे गाणं छान आलं, असं आम्ही एकमेकींना फक्त रील्स पाठवत असतो. हे आमचं रोजचं आहे. तिला एखादी रील आवडली तर ती मला पाठवून ठेवते, मला आवडली तर मी तिला पाठवून ठेवते. आणि जेव्हा रील शूट करूया असं ठरतं ना, तर पहिली 15 मिनिटं आमची कुठली रील करायची ह्याच्यात जातं. तिचं एक मत असतं, माझं एक मत असतं, मग फायनली एका मतावर येतो, मग त्याच्यावर मग आम्ही डान्सची प्रॅक्टिस करतो. मग मध्यंतरी तर आम्हाला एवढं वेळ लागलं होतं की आम्ही सुट्टीच्या दिवशी कपडे वगैरे घेऊन अपूच्या घरी किंवा अपू माझ्या घरी आम्ही रेडी वगैरे होऊन रील करायचो. आणि आमची केमिस्ट्री तशी असल्यामुळे ना, म्हणजे आम्ही मुळातच खूप छान मैत्रिणी. आम्ही म्हणजे शूट नसताना की पॅकअप आम्ही एकत्र जेवण वगैरे आमचं खूप ते ट्युनिंग असल्यामुळे ना आम्ही कधीही तयार असू, चला रील करूया, चला करून ठेवूया. त्याच्यामुळे ती जी गंमत आहे ती आली. आणि पहिल्या 2-3 रीललाच 1 मिलियन वगैरे आल्यानंतर म्हणजे आपूसचं आणि माझं असं होतं की अरे हे लोकांना आवडतंय, लोक एन्जॉय करतायत. मग आता बट ऑब्विसली आपण हावरे असतो कलाकार म्हणून की काय केल्याने लोकांना ते आवडते आणि लोक आपल्याला छान हे करतायत म्हटल्यानंतर मग आम्ही आता तो लोक वाट बघत असतात की कधी आमची रील पडतीये. त्याच्यासाठी म्हणून मग आम्ही चला आता एक ठरवून रील करूया असं ठरवून आम्ही रील्स करतो. अगदी. आणि जसं मी मगाशीपासून म्हणते की इतकी लोक सेटवर आहेत, पण सीमा ताई सगळ्यात जास्त मस्त बॉन्डिंग किंवा घट्ट बॉन्डिंग असं तुझ्या कोणासोबत आहे? ते माझा ईशा सोबत आहे, अपूर्वा सोबत. कारण काय होतं, सुरुवातीला ना मी जेवण वगैरे घेऊन जायचे सेटवर. मला तुला माहिती आहे मला खूप जेवणाची आवड आहे. आणि तुम्हाला प्रॉमिस केलं की तू फिश आणणारस म्हणून आय एम स्टिल वेटिंग फॉर यू. येस सेटवर, येस येस तू येस सेटवर. सो मी ते टिफिन आणायचे, तर ते एक बॉन्डिंग. आणि अपूर्वाचं कसं माहितीये, काही महिन्यात असतं आमचं, कारण कसं होतं अपूर्वा मुंबईत राहते शूटिंग निमित्त, तिची आई तिथे असते आणि तिच्यात आणि माझ्यातला अंतर बघता साधारण ती मला सीमाई हाक मारते. तिने सुरुवात सीमाईने सुरुवात केली की सीमाई का, तर आवडीचे पदार्थ करून घालणं किंवा सीमाई भूक लागली आहे की सीमाई सीमाई सीमाई. त्याच्यामुळे तिचं आणि माझं इतकं आता ते माहीत झालंय ना की ते कळतंच, म्हणजे आमचं पर्सनल ह्याच्यात पण आमचं ते खूप असतं. सुट्टीच्या दिवशी पण किंवा आता गॅप असो काही असो, आमचं एक काहीतरी म्हणजे फोन कॉल नाही झाला तरी तो मेसेजवर एक प्रकार असतोच. बाकी सगळेच प्रत्येकाशीच माझं एक वेगवेगळं रिलेशन आहे, म्हणजे अपूर्वाचं आणि माझं. जसं ती मला सीमाई म्हणते तशी गौरी एक आहे, कारण गौरी बरोबर मी काही महिने राहत होती, रूम शेअर करत होते. तर गौरी एक तसं आहे, तीही सेम कॅटेगरी आहे, तीही मम्मा कॅटेगरीच आहे. म्हणजे ते असं येऊन लुडकणं माझ्या बाजूला, किंवा आता खूप दिवसांनी आम्ही जेव्हा सेटवर होतो, जेव्हा सुरू झालं मुंबईत शूट, त्या दिवशी एक दिवस असा होता की सगळे सेटवर होतो, तर माझा हा हात अपूर्वाने पकडला होता, हा हात गौरीने पकडला होता. अख्खा दिवस ता माझा हात घेऊन फिरत होता. म्हटलं काय चाललंय तुमचं, नाही मम्मा आम्हाला भेटली नाही, नाही आई आम्हाला भेटली नाही, असं करून. म्हणजे मी असं अरे मला वॉशरूमला तरी सोडा इतकं होतं. मी प्रत्येकाबरोबर ना माझं एक वेगळं बॉन्डिंग आहे. म्हणजे अनिरुद्ध म्हणजे मिलिंद दादांबरोबर म्हणशील तर तो माझा मोठा भाऊ आहे, त्याच्यामुळे आणि त्यांना माझ्या हातचं जेवण खूप आवडतं. मी तुला म्हटलं तसं त्यांच्या आवडीचं मी घेऊन जाते ना, तर ते मला माय माऊली म्हणतात. म्हणजे त्यांच्या बरोबरच वेगळं, अर्चुताई बरोबरच वेगळं, प्रत्येका बरोबरच माझं बॉन्डिंग वेगळं आहे. पण हा जास्त जवळची म्हणशील तर अपूर्व आहे मला. आता हे ऐकून गौरी माझ्यावर चिडणार आहे. नाही पण तू गौरी बद्दलही बोल, गौरीशी तुझं छान बॉन्ड आहे. पण छान आहे, इतके सगळे यंगस्टर आहेत सेटवर, मस्त फ्रेश फ्रेश वातावरण असतं नेहमी. पण आतापर्यंतचा या 1.5-2 वर्षातला अनुभव सीमाताई, जर मी तुला आता वर्णन करायला सांगितलं किंवा मी तुला आता सांगायला सांगितलं की हा अनुभव कलाकार म्हणून कसा आहे, तर काय बोलशील यावर? खूपच छान आहे, कारण ह्यापूर्वी ही मालिका केल्या होत्या, लोकांचे रिस्पॉन्स मिळत होते. पण जेवढं देशमुख कुटुंबाला, म्हणजे सिरियल सुरू झाल्यापासून जेवढं देशमुख कुटुंबाला लोकांनी प्रेम केलं, तेवढंच प्रेम त्यांनी विमलवर Day 1 पासून केलं. म्हणजे माझ्या प्रत्येक सीनवर रिॲक्ट होणं किंवा त्यांना ते मी आईच्या बाजूने असणं, माझं आणि यशचं बॉन्डिंग असणं, तर ते इतकं भरून भारून टाकणारं होतं ना की अपेक्षाच नव्हती की एवढा रिस्पॉन्स मिळेल.
म्हणजे माहित असतं की लोकांना आवडतं, पण एक तर मालिका नंबर वन, ते चॅनल नंबर वन, त्याच्यामुळे ते आणखीन लोकांपर्यंत पोहोचलं गेलं. लोकांना ते इतकं घरातलं वाटू लागलं की म्हणजे बोलूच शकत नाही आपण. लोकांनी ते इतकं जवळून बघितल्यासारखं किंवा लोकांनी इतकं एक्सेप्ट केलं की काहीही टाकलं, म्हणजे साधा फोटो जरी टाकला ना असं सहज वाटलं म्हणून, तर त्याच्यावर लोक इतक्या कमेंट्स करतात, इतके सुरत केवढे अरे हो हो ठीक आहे एवढं काही सॉलिड करतोय असं नाही, आम्ही नेहमी करतो तसंच आहे. पण लोक एकदा लोक तुमच्या प्रेमात पडली की ती इतकी वेड्यासारखी पडतात ना की ह्याचे अनुभव खूप येतात. आणि मग इतका सपोर्ट, एक तर आमची फॅमिलीच झाली सेटवरची, म्हणजे आमची डिरेक्ट टेक्निकल टीम, आमची डिरेक्शन टीम, प्रोडक्शन टीम, नमिता ताई, आता मुग्धाताई आमच्याकडे कामही करते, मुग्धाताई जी डायलॉग्स लिहिते ती आता कामही करते. म्हणजे नमिताताई वगैरे सेटवर नसताना पण त्या इतक्या सेटवर असतात ना की आम्हाला असं वाटत नाही की नमिताताई किंवा मुग्धाताई इथे नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही इतकं बॉन्डिंग, पर्सनल गोष्टी पण असतील किंवा काय, म्हणजे आम्ही हक्काने सांगू शकतो की हे आहे हे नाही आहे किंवा काय आहे, त्यामुळे ते कुटुंबच इतकं वेगळं झालं की आम्हीच आमच्या प्रेमात इतके आहोत ना की त्याच्यामुळे लोकांचं प्रेम हे तर म्हणजे सांगूच शकत नाही आपण की लोक काय, म्हणजे आता तर मास्क वापरतो आपण, आता त्या करोनामुळे आपण एवढंच दिसत असतो लोकांना तरीही लोक ओळखतात, म्हणजे हे तर म्हणजे खूपच कमाल असतं की आपण म्हणतो ना की चला आता निदान लोक ओळखणार नाही की एवढं पॅकिंग केलंय, पण तरीही फक्त एवढ्या ह्याच्यावर लोक किंवा आपला आवाज ऐकला की तुम्ही त्याच्यातले का, म्हणजे एक मिनिट मी तर मराठी बोलतेय, म्हणजे मालवणी पण बोलत नाही, तरीही लोक ओळखतात, जे हे काहीतरी वेगळं आहे, हे खरंच गोष्टींपेक्षा हे खूपच वेगळं आहे खरंच. अगदी, पण तू आता इतकं भरभरून बोलतेस प्रेक्षकांचं प्रेम देत मालिकेत, तुम्ही सगळे टीम कुटुंब म्हणून एक राहता, पण अनेक चांगले वाईट अनुभव तुला या मालिकेच्या दरम्यान आले असतील, अनेक किस्से घडले असतील बॅक स्टेज किंवा ऑन सेट प्रिपेअर करताना म्हणा किंवा सोशल मीडियावर कॉमेंट, तर ताई या मालिकेदरम्यानचा एखादा अनुभव किंवा एखादी कॉमेंट अशी जी एक कलाकार म्हणून कायमस्वरूपी गाठीशी राहील ती कोणती असेल? तशा आहेतच, पण तुला आता परवाची जी माझ्या कमबॅक नंतर जी कमेंट अभिषेकने केली ना की विमल कमबॅक, म्हणजे मला म्हणजे एखादं पात्र नसतं काही दिवस ते अचानक येतं वगैरे इतकं ठीक आहे, पण विमलचा कमबॅक हा लोकांनी म्हणजे मला खरंच मी तुला शब्दात नाही सांगू शकणार की मला काय फिलिंग्स होत्या की आली आली बाय आली, बरं वाटलं बाय आली, हे बाय माझे काय, हे जे हे खरंच म्हणजे इतके दिवस प्रेम होतच किंवा मागच्या लॉकडाऊन मध्ये जेव्हा सुरू झालं होतं तेव्हाही लोकांचं प्रेम होतच, कारण त्या लॉकडाऊन मध्ये काही लोकांना ज्यांना मालिका बघायला मिळाली नव्हती त्यांनी ती पूर्ण पहिल्यापासून बघितली होती, त्यामुळे ते होतच. पण माझ्यासारख्या खरंच एखाद्या सहाय्यक व्यक्तिरेखेने आल्यानंतर लोकांनी ते इतकं आवडीने बघणं, म्हणजे कालही माझ्या आमचा तो वटपौर्णिमेचा जो एपिसोड झाला काल टेलिकास्ट झाला, तर मी आले आल्या दुसरी बडबड वचावाचा धावत येते मी हे आणलं ते आणलं ते आणलं, त्याच्यावरनही लोकांचे मला हे काय छान सीन झाला किंवा काय, मला असं झालं की एवढं लोक नाही म्हणजे एवढं नाही होत, म्हणजे ती आपण म्हणतो ना की फॅमिलीला लोक बघतात किंवा ते बघत असतात, पण एखाद्या सहाय्यक व्यक्तिरेखेने लोकांनी एवढं एक करणं आणि त्या दिवशी टेलिकास्ट झाल्यानंतर जे अभिषेकने त्याला माझ्यासाठी लिहावंसं वाटणं विमलसाठी की विमल आली, हा खूप आणि खूपच जवळचा अनुभव असेल माझ्यासाठी, जो कायम माझ्या लक्षात राहील, आणि त्याच्यामुळे माझी जबाबदारी विमल म्हणून पण वाढली की आता मला आणखीन काय चांगलं देता येईल की लोकांना ते असं नको वाटलं, त्यामुळे मलाच खूप छान वाटतंय, तो सगळ्यात जवळचा कमेंट आहे माझ्यासाठी. पण सीमाताई खरंच खूप मजा आली आज तुझ्याशी गप्पा मारून, खूप महिन्यांनी आज आपण गप्पा मारल्या आणि खरंच पुन्हा एकदा तुला सिरियल मध्ये बघून सुद्धा खूप भारी वाटलं सगळ्यांबरोबरच मला सुद्धा, कारण मी रोज सिरियल फॉलो करते. सो थँक्यू सो मच, तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास, आणि ऑल द बेस्ट.